नमस्कार मित्रांनो, मी प्रबोध किशोर पेंढारे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल मस्ती टाईममध्ये। तर काल तुम्हाला बोलण्यानुसार आज श्री सत्यनारायण महापूजा आमच्या गावामध्ये आयोजित केलेली आहे। तर त्याच्या आधी आमच्या ग्रामदेवतेची म्हणजे श्री महासती मातेचा म्हणजे अभिषेक केला जातो। अभिषेक केल्यानंतर मग पुढे पूजेला चालू होते, गावामध्ये जाऊन पूजा चालू होणार। तर आता सर्व मंडळी आमचे ग्रामस्थ सर्व पूजेसाठीच इथे जमले आहेत। आता पूजा केल्यानंतर म्हणजे आता अभिषेक इथला झाल्यानंतर मग आपण गावामध्ये श्री सत्यनारायण पूजा चालू होईल। तर मी तुम्हाला पुढचे दृश्य दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये। भगवान श्री सत्यनारायणाचं पूजन आपण ज्या ज्यावेळी करतो त्यावेळी श्री सत्यनारायणाची व्रतकथा वाचल्याखेरीज किंवा कमीत कमी ऐकल्याखेरीज या व्रताची सांगता होत नाही। म्हणून प्रत्येक सत्यनारायण पूजा करणाऱ्यानं या पूजेचा एक भाग म्हणून ही पूजा समाप्त करण्यापूर्वी ही व्रतकथा ऐकलीच पाहिजे असा निर्बंध आहे। यापैकी पहिल्या अध्यायात नैमिष नावाच्या अरण्यामध्ये शौनक इत्यादी ब्राह्मणांना सूतानी म्हणजे एका पुराणिकानी सांगितलेली जी कथा आहे त्यातून देवर्षी नारद आणि भगवान महाविष्णू यांचा संवाद आपल्याला ऐकायला मिळतो। व्यास उवाच एकदा नैमिषारण्ये ऋषय शौनकादय पप्रच्छुर्मुनय सर्वे सूतं पौराणिकं खलु व्रतेन तपसा केन प्राप्यते वांछितं फलं तत्सर्वं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने। कोणे एके काळी नैमिष नावाच्या अरण्यात शौनक इत्यादी अनेक ब्राह्मण एकत्र आलेले होते। त्यांनी सूत नावाच्या एका पुराणिकाला अतिशय नम्रतेने आपली जिज्ञासा म्हणून उपस्थित झालेला एक प्रश्न असा विचारला की सध्याच्या युगात जे व्रत अगर तपश्चर्या केल्यामुळं माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं एखादं व्रत किंवा तपश्चर्येचा प्रकार ऐकण्याची आम्हाला अतिशय उत्कंठेने इच्छा झालेली आहे। तेव्हा मुनिश्रेष्ठ आपण आम्हाला ती कथा अगर ते व्रत अवश्य सांगा। सूत उवाच नारदेनैव संपृष्टो भगवान कमलापती सुरर्षये यथैवाह तच्छृणुध्वं समाहिताः। त्यावेळी सूत म्हणतात हे ब्राह्मणो ज्याप्रमाणे आपण मला आज हा प्रश्न करीत आहात त्याचप्रमाणे पूर्वी महावैष्णव देवर्षी नारदानी भगवान लक्ष्मीपती श्री विष्णू यांना हा प्रश्न विचारला होता। त्यावेळी भगवंतांनी त्यांना जे उत्तर दिलं नारद मुनींना तेच मी आता तुम्हाला सांगतोय, काळजीपूर्वक श्रवण करा। एकदा नारदो योगी परानुग्रह कांक्षया पर्यटन विविधान लोकान मर्त्यलोक मुपागता ततो दृष्ट्वा जनान सर्वान नाना क्लेश समन्वितान नाना योनि समुत्पन्नान क्लिश्यमानान स्वकर्मवि केनोपायेन चैतेषां दुःखनाशो भवेत् ध्रुवम् इति संचिन्त्य मनसा विष्णुलोकं गतस्तदा। नारद मुनींनी भगवंताला हा जो प्रश्न विचारला त्याच्यामाग काहीतरी एक कारण आहे। नारद हे महासाधू होते, परोपकार करत सर्वत्र फिरत होते आणि स्वर्ग पाताळ सर्वत्र त्यांना संचार हा मुक्त होता। असंच फिरत फिरत ते या मृत्यू लोकावर म्हणजे पृथ्वीत येऊन पोचले। त्यांना काय दिसले या ठिकाणी या मृत्यू लोकात म्हणजे या पृथ्वीवरती अनेक प्रकारचे प्राणी म्हणजे ज्यांना ज्यांना प्राण आहे ना त्यांना प्राणी म्हणतात। हे सर्व प्राणी अनेक प्रकारचे दुःख भोगत आहेत, कुणाला अन्न नाही, कुणाला वस्त्र नाही, कुणाला संतती नाही, कुणाला दुर्धर अशा रोगाने जर्जर केलेलं आहे। अशा प्रकारचे अनेक योनींचे पशुपक्षी मनुष्य जीवजंतू असे जे सगळे प्राणी होते ते आपापल्या पूर्वकर्मानुसार क्लेश भोगत आहेत हे बघून नारद ऋषींना अतिशय दुःख झालं आणि ते असा विचार करू लागले की कोणत्या उपायाने या सर्व प्राण्यांचे क्लेश मला दूर करता येतील आणि अशी चिंता करत करत ते विष्णू लोकात येऊन पोचले। विष्णू लोकात त्यांना काय पाहायला मिळालं तत्र नारायणं देवं शुक्लवर्णं चतुर्भुजं
शंख चक्र गदा पद्म वनमाला विभूषितम् दृष्ट्वा तं देवदेवेशं स्तोतुं समुपचक्रमे। त्यांना विष्णू लोकाच्या ठिकाणी भगवान महाविष्णू श्री नारायण ज्यांचा वर्ण शुक्ल म्हणजे पांढरा आहे, ज्यांच्या चार हातामध्ये शंख चक्र गदा पद्म ही धारण केलेली आहेत, ज्यांच्या कंठामध्ये वनमाला विराजमान झालेली आहे, अशा प्रकारच्या त्या देवांच्याही देवाला पाहून नारद महर्षींनी त्यांचं स्तवन करायला प्रारंभ केला। नारद उवाच नमो वांग मनसातीत रूपायानंत शक्तये आदिमध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने सर्वेषाम आदिभूताय भक्तानाम आर्तिनाशने श्रुत्वा स्तोत्रं ततो विष्णुर नारदं प्रत्यभाषत। नारद ऋषी म्हणतात देवाधिदेवा तू आमक्या एक प्रकारचा आहे असं कुणालाही वाणीने सांगताच येणार नाही, तुझ्याबद्दल कुणाला काही कल्पना सुद्धा करता येणार नाही, तुझ्या शक्तीचा कुणाला अंतही लागत नाही, तू आदी मध्य आणि अंत या सर्वाहून वेगळा आहेस, स्वतः निर्गुणी आहेस परंतु सर्व गुणांच्या ठाई तुझी व्याप्ती आहे म्हणजे सर्व गुण व्यापून तू राहिलेले आहेस। या जगात जे जे काही दिसते ना त्या सर्वापूर्वीचा तू आहेस आणि भक्तांची दुःख दूर करावी यासाठीच तू हे सगुण रूप धारण केलेलं आहे। नारदांचं हे श्रवण ऐकून भगवान विष्णू हसत त्याला म्हणाले श्री भगवान वाच किमर्थम आगतोसि त्वं किं ते मनसि वर्तते कथयस्व महाभाग तत्सर्वं कथयामि ते। अरे नारदा तू इतकी माझी जी स्तुती केली आहे ती ठीक आहे पण तू इथं आलास कशा करता, तुझ्या मनात कोणती इच्छा आहे, मी तुला काय सांगावं असं वाटतं, तुला जे काय पाहिजे ते विचार, मी सर्व तुझ्या शंकांचं निरसन करीन। त्यावेळेला नारदाने त्यांना विचारलंय श्री नारदोवाच मर्त्यलोके जना सर्वे नाना क्लेश समन्विता नाना योनि समुत्पन्ना पच्यन्ते पापकर्मभिः तत्कथं शमयेन्नाथ लघुपायेन तद्वद श्रोतुमिच्छामि तत्सर्वं कृपा स्थीयति ते मयि। नारद म्हणाले मृत्यूलोकाच्या ठाई म्हणजे पृथ्वीवर सगळे लोक नाना प्रकारचे क्लेश दुःखही भोगतायत, मनुष्यच काय अनेक योनीतले प्राणी सुद्धा आपल्या पूर्वकर्माच्या योगाने दुःखात बुडून गेलेले आहेत, त्या त्यांच्या दुःखातून मुक्त होण्याचा आपण जर काही उपाय मला सांगितलात तर परमेश्वरा अनाथांच्या नाथा आपण माझ्यावर कृपा करा आणि मला तो उपाय सांगा। श्री भगवान वाच त्याच्यावर भगवान सांगतायत साधू पृष्ठं त्वया वत्सलोकानुग्रह कांक्षया यत् कृत्वा मुच्यते मोहात् तत्कृणुष्व वदामि ते। यावर भगवान त्याला म्हणतात बाळा नारदा लोकांच्या कल्याणाकरता तू जी गोष्ट मला विचारली तो उपाय मी तुला अवश्य सांगतो, श्रवण कर, या उपायाने मनुष्य जरूर दुःखातून त्याच्या मुक्त होतील। व्रतमस्ति महत्पुण्यम स्वर्गे मर्त्ये च दुर्लभम तव स्नेहान्मया वत्स प्रकाश प्रियते अधुना सत्यनारायणस्येदं व्रतं सम्यक् विधानतः कृत्वा सद्यः सुखं भुक्त्वा परप्रमोक्षमाप्नुयात्। बाळा नारदा स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रैलोक्याचे आजपर्यंत दुर्लभ होत असं व्रत तू माझा लाडका बालक असल्यामुळं मी आता तुला सांगतो ते आई या व्रताला म्हणतात सत्यनारायणाचं व्रत। ते जर नीटपणानं कोणी याचा सांग केलं तर मनुष्य तत्काळ आपल्या सर्व दुःखातून मुक्त होऊन या इहलोकात सुंदर अशा प्रकारचं सुख उपभोगून परलोकात त्याला मोक्ष प्राप्त होतो। तच्छ्रुत्वा भगवद्वाक्यं नारदो मुनिरब्रवीत। हे भगवंताचं वाक्य ऐकून नारद मुनींनी परत प्रश्न विचारलाय श्री नारदो वाच किं फलं किं विधानञ्च कृतं तेनैव तद्व्रतं तत्सर्वं विस्तरा द्रोही कदा कार्यं तद्व्रतं। भगवंता हे व्रत पहिल्यांदा केलं कोणी, या व्रताचं फळ काय, त्याचा विधी कसा, हे सगळं मला जरा सविस्तर सांगा। याच्यावर भगवान त्याला म्हणताय श्री भगवान वाच दुःख शोकादि शमनं धनधान्य प्रवर्धनं सौभाग्य संततिकरं
सर्वत्र विजयप्रदम् यस्मिन् कस्मिन् दिने मर्त्यो भक्तिश्रद्धा समन्वितः सत्यनारायणं देवं यजेत्यैव निजामुखे ब्राह्मणैर्बान्धवैश्चैव सहितो धर्मतत्परः नैवेद्यं भक्तितो दद्यात् सपादं भक्ष्यमुत्तमं रम्भाफलं घृतं क्षीरं गोधूमस्य च चूर्णकम् अभावे शालिचूर्णौ वा शर्करा वा गुडं तथा सपादं सर्वभक्ष्याणि चैकीकृत्य निवेदयेत् विप्राय दक्षिणां दद्यात् कथां श्रुत्वा जनैः ततश्च बन्धुभिस्सार्धं विप्रांश्च प्रतिभोजयेत् सपादं भक्षयेद्भक्त्या नृत्य गीतादिकं करेत् ततश्च स्वगृहं गच्छेत् सत्यनारायणं स्मरन् एवं कृते मनुष्याणां वाञ्छासिद्धिर्भवेद्ध्रुवम् विशेषतः कलियुगे लघुपायोऽस्ति भूषणे अभिषेक झालेला आहे मंदिरामध्ये. अभिषेक जो सकाळी चालू झाला होता 8-8:30 थोडा मी लेट झालो होतो, पण अभिषेक झाल्यानंतर मग आता गावामध्ये श्री सत्यनारायण महापूजा चालू होईल. आता तर आता मी गावामध्ये जातोय हे करून त्याचा शूटिंग करण्यासाठी, ते सुद्धा तुम्हाला दृश्य दाखवेनच मी. पण तुम्ही बघू शकता आमचा मंदिर गावाबाहेरच आहे. ऍक्च्युली पहिला आमची वस्ती होती गावाची ह्या साईडलाच होती, पूर्वजांनी सांगितल्यानुसार ते नंतर वस्ती तिकडे स्थलांतरित झाल्यामुळे मंदिर आमचा गावाबाहेर आहे आणि वस्ती आमची तिकडे मंदिराच्या तिकडे बाहेर आहे. तर चला मी तुम्हाला आता श्री सत्यनारायण महापूजेचं तुम्हाला दर्शन देतो. त्यावेळेला हे सत्यनारायणाचं पूजन करणं अधिक महत्वाचं आणि अधिक प्रशस्त. ही पूजा ज्यावेळी करायची त्यावेळेला चांगले सदाचरणी विद्वान ब्राह्मण बोलवावेत, आपले आप्तमित्र गणगोत मित्रमंडळी या सगळ्यांना बोलवावं आणि पूजेच्या समाप्तीच्या वेळेला भक्तीपूर्वक त्याला नैवेद्य अर्पण करावा. हा नैवेद्य कसा? गव्हाचा रवा, तूप, साखर, दूध, केळी. समजा तुमच्याकडे गहू मिळत नसतील तर तांदूळ घ्यावेत, त्याचा रवा करावा. साखर मिळाली नाही तर गुळ घ्यावा. परंतु या सगळ्या वस्तू सव्वा शेर, सव्वा पायली, सव्वा मण, सव्वा खंडी आजच्या भाषेत, सव्वा किलो, सव्वा क्विंटल अशा सव्वा या प्रमाणात आपल्या शक्तीप्रमाणे हवे तेवढ्या घ्यायच्या आणि त्याचा तो प्रसाद परमेश्वराला अर्पण करायचा, आपण ग्रहण करायचा. ब्राह्मणांना भरपूर दक्षिणा द्यायची, सगळ्यांनी नारायणाची ही कथा ऐकायची, ब्राह्मण आप्तवर्गासह भोजन करायचं, चार घटका देवासमोर नृत्य गीत वाद्य संगीताची सेवा करायची आणि देवालयासारख्या पवित्र स्थानी हे व्रत करून परमेश्वराचं नाव घेत आपापल्या घरी जायचं. अशा प्रकारे जे सत्यनारायणाचं व्रत करतील त्यांच्या इच्छा तत्काळ पूर्ण होतील आणि या कलियुगात आजच्या अतिशय कठीण काळात दुःखातून मुक्त होण्याकरता मानवाला एकमेव उपाय आहे असं त्यांनी परमेश्वराने नारदाला मोठ्या विश्वासाने भक्तीने आणि प्रेमाने सांगितलं आणि या ठिकाणी हा पहिला अध्याय संपला. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां प्रथमोऽध्यायः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये हे व्रत कुणी केलं, त्याचे त्यांना बरे वाईट परिणाम म्हणजे केल्याबद्दल त्यांना लाभ काय झाला, उपेक्षा केल्याबद्दल शिक्षा काय झाली याच्याबद्दल अतिशय मनोरंजक कथा आपल्याला दुसऱ्या अध्यायात ऐकायला मिळणार आहे. सूतवाच अथान्यत्तम प्रवक्ष्यामि कृतयेन पराद्विज कश्चित् काशीपुरे रम्ये जासीत् विप्रोति निर्धनः शत्रुभ्यां व्याकुलो भूत्वा नित्यं बभ्रामभूतले दुःखितं ब्राह्मणं दृष्ट्वा भगवान् ब्राह्मणप्रियः वृद्धब्राह्मणरूपस्थं पत्रस्य द्विजमादरात् किमर्थं भ्रमते विप्र महीं नित्यं सुदुःखितः तत्सर्वं श्रोतुमिच्छामि कथ्यतां द्विजसत्तम. सूत महर्षी म्हणतायत, ब्राह्मण हो, या व्रताचं आचरण पूर्वी कुणी केव्हा कसं केलं याची एक सुंदर मनोरंजक कथा आहे. काशी म्हणजे आजची जी वारण
गावे तुझो आळवारती जय देव जय गुंपुनिया माळ झेंडू शेवंती अर्पुणिया मनो भावे भगती जय देव जय दे सती भक्ती भावे तुझो आळवारती जय देव जय दासा सत्यनारायणाच्या कृपेने हे पुढव्रत कुणाला कसं मिळालं? या भूलोकावर पृथ्वीवर त्याचा प्रसार कसा झाला? अशी आम्हाला आणखी काही कथा सांगा, कारण आमची या सत्यनारायण व्रतकथेवर आता भक्ती बसलेली आहे. त्याच्यावर सूत त्यांना म्हणतात. सूत उवाच शृणुध्वं मुनय सर्वे व्रतयेन कृतं भुवि एकदा सद्विजवरो यथा विभव विस्तरैः बंधुभिः स्वजनैः सार्धं व्रतं कर्तुं समुद्यतः एतस्मिन्नन्तरे काले काष्ठक्रेता समागमत् बहिः काष्ठानि